नमस्कार मित्रांनो, आज आपण आपला पुढचा भाग जो आहे ज्याच्यामध्ये आपण राष्ट्रकूट, गुजर प्रतिहार आणि पाल वंश आणि सेन वंश हे इत्यादी व राजवंश जे आहेत ते आपण पाहणार आहोत. याच्या पहिल्या भागामध्ये आपण आत्तापर्यंत ज्या वेगवेगळ्या सेना होत्या ज्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो, पल्लव वंश असतील किंवा गुप्त कालखंडानंतर जे इतर राजवंश होते, मग हर्षवर्धन असेल, राजा हर्षवर्धन असेल, पल्लव होते, त्या पल्लवच्या सोबतच भारतामध्ये किंवा तत्कालीन महाराष्ट्रामध्ये राष्ट्रकूट घराणे जे आहे ते उदयास आले. ठीक आहे, राष्ट्रकूट घराणे जेव्हा उदयास आली होती त्याच वेळेस गुजर प्रतिहार घराणे सुद्धा ही सुद्धा उदयास आलं आणि भारताच्या पूर्वेकडे पाल वंशांची सत्ता सुद्धा निर्माण झाली. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण लक्षात घ्या, गुप्त उत्तर कालखंडामध्ये मी लास्ट 7 वेगवेगळी तुम्हाला त्या ठिकाणी राजवंश सांगितले होते. त्याच्यामध्ये एक 8वा राजवंश मी लिहिला होता, राष्ट्रकूट पण शिकवला नव्हता, कारण हेच होतं महाराष्ट्र संबंधी आहे आणि तत्कालीन मग त्रिकूट संघर्ष ज्याला आपण म्हणतो ते तुम्हाला समजलं नसतं. म्हणून या ठिकाणी मी त्रिकूट संघर्ष कसा झाला त्याचं एक छोटासे फिगर माध्यमातून तुम्हाला दाखवतो. हे पहा, इकडे हा नकाशा आहे भारताचा तत्कालीन. हे गुज्जर प्रतिहार वंश जो आहे तो इथे, ठीक आहे, हा गुज्जर प्रतिहार वंश. त्यानंतर या ठिकाणी होतं राष्ट्रकूट वंश, हा पूर्ण राष्ट्रकूट वंश आणि बंगालमध्ये होता पाल वंश. ठीक आहे, मग ह्या तिघांमध्ये जो संघर्ष झाला त्रिकूट संघर्ष, म्हणजे याला तर त्या ठिकाणी दोघांनी हरवलं, म्हणजे गुज्जर प्रतिहारांनी याला हरवलं, राष्ट्रकूटांनी सुद्धा पालला हरवलं आणि राष्ट्रकूटांनी गुज्जर प्रतिहाराला सुद्धा हरवलं. समजतंय, म्हणजे असा त्रिकूट संघर्ष जो आहे तो निर्माण झालेला होता. पाल वंशानंतर एक छोटासा राजवंश आहे ज्याचं नाव आहे सेन वंश. या सेन वंशामध्ये शेवटचा लक्ष्मण सेन, ज्याला त्या ठिकाणी बख्तियार खिलजी जो होता, ठीक आहे, बख्तियार खिलजी, कुतुबुद्दीन ऐबक सारखा त्या ठिकाणी दुसरा त्याचा एक गुलाम होता आणि त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं, लक्ष्मण सेनची हत्या केली होती आणि सुलतानशाहीमध्ये सगळं विलीनीकरण झालं होतं. ठीक आहे, तर हे सेन वंश जो आहे तो सुद्धा आपल्याला पाहायचा आहे आजच्या लेक्चरमध्ये. सगळ्यात शेवटचा टॉपिक सेन वंश, जी सेन डेस्टिनी इथे असणार आहे, या इथे तुम्हाला दिसते, म्हणजे पाल वंशानंतर मग सेन वंश स्थापन झाला आणि राष्ट्रकूट, गुजर प्रतिहार वंश आणि पाल वंश हे सगळे त्या ठिकाणी त्रिकूट संघर्षामध्ये असणारे राजवंश होते. ठीक आहे, चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या लेक्चरची. दंतीदुर्ग हा आजच्या लेक्चरचा पहिला राजा आहे. दंतीदुर्ग याने राष्ट्रकूट वंशाची स्थापना केलेली, लक्षात घ्या, राष्ट्रकूट हे बदामीच्या चालुक्याचे सामंत होते. आता चालुक्य घराणे जे आहेत, मग ते चालुक्य घराणे कसे निर्माण झाले, कल्याणीचे चालुक्य, वातापीचे चालुक्य, अहिल्यावाडचे चालुक्य, ठीक आहे, हे सगळे चालुक्य मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे, त्याबद्दल काही चिंता करू नका. फक्त इथं इतकं लक्षात राहून द्या की राष्ट्रकूट हे बदामीच्या चालुक्याचे कोण होते, सामंत होते. आता बदामीचे सामंत असणारे, बदामीच्या चालुक्याचे सामंत असणारा हा दंतीदुर्ग जो होता हा त्या ठिकाणी पुढे चालून स्वतःला राजा घोषित करतोय आणि राष्ट्रकूट राज्याची स्थापना करतोय. पहिले याची राष्ट्रकूट राज्याची, आता ह्यांचे मूळ वंश किंवा मूळ वंश कुठला, तर लातूर महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे, देशमुखांचं गाव, ठीक आहे, हे लातूर हे त्यांचं काय होतं त्या ठिकाणी मूळ त्या ठिकाणी निवासी होते. ठीक आहे, राष्ट्रकूट हे मूळ कुठले निवासी होते, तर लातूरचे होते. त्यानंतर त्यांनी विदर्भामध्ये त्या ठिकाणी वास्तव्य केलं आणि नंतर मान्यशेत ही त्याची राजधानी केली. राष्ट्रकूटची राजधानी काय होती, मान्यशेत. ठीक आहे, आता दमादमाणी हा पूर्ण जो पसारा तुम्हाला इतका दिसतोय की या इथपर्यंत पार आग्र्यापासून ते इकडं पल्लव पर्यंत सत्ता विस्तार केला, हा सगळ्यात उच्च विस्तार आहे राष्ट्रकूटाचा. सुरुवातीला तर ते इथंच होते असे, ठीक आहे, नंतर मग त्यांचा विस्तार जो आहे तो सगळीकडे होत गेला, मग गंगवंशाला हरवला, होयसरला, ते पुढच्या भागामध्ये आपण पाहूया. पण इथे राष्ट्रकूट वंश, राष्ट्रकूट वंशामध्ये पहिला राजा दंतीवर्मन किंवा त्यालाच आपण म्हणतो दंतीदुर्ग. दंतीदुर्ग हा त्या ठिकाणी एक उदारमतवादी आणि एक अशा प्रकारचा राजा होता ना की ज्याला असं वाटायचं की मी म्हणजे खूप महान, आपले काही मित्र वगैरे असतात बघा, बडेजावपणा करतात, ठीक आहे, म्हणजे घरमेने दाना नामा पुरी पकाना ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, म्हणजे मोठा देखावा वगैरे करण्याची याला सवय असायची. राष्ट्रकूट वंशाचं एक वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की राष्ट्रकूट वंशामध्ये ना ज्या त्यांच्या राजकन्या असायच्या त्या सुद्धा त्या ठिकाणी शासन चालवायच्या, वेगवेगळ्या भागांमध्ये त्यांच्याकडे सुद्धा शासन चालवण्याची जबाबदारी दिलेली असायची. ठीक आहे, दंतीदुर्ग हा 752 एडी मध्ये चालुक्य शासक कीर्तिवर्मनला हरवून स्वतंत्र राज्याची काय करतोय, स्थापना करतोय. ठीक आहे, त्यानंतर आला कृष्णप्रथम. आता कृष्णप्रथमचं तर खूप मोठं योगदान आहे, काय तर कैलास मंदिर जे आपण बघतो, ठीक आहे, औरंगाबाद जवळ वेरूळमध्ये जे कैलास मंदिर आहे,
जे कुणी उभारलं तर या राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम यांनी उभारलं होतं. ठीक आहे, बघा याच्यामध्ये संदर्भ. राष्ट्रकूट हा दंतीदुर्गचा काका होता, लक्षात घ्या. ध्रुव हा दंतीदुर्गचा मुलगा आहे, सॉरी हा गोविंद दुसऱ्याचा पुत्र होता. ठीक आहे, पण दंतीदुर्ग चा काका कोण होता तर कृष्ण द्वितीय होता. 756 मध्ये गादीवर आला, याने बदामीचे चालुक्याला स्वतः अंत केला व वेंगीच्या चालुक्य व मैसूरचे गंग वंशाला आपली सत्ता स्वीकारण्यास भाग पाडले. वेरूळ येथील कैलास मंदिर जे आहे ते कुणी उभारले तर कृष्ण प्रथम ने उभारले. लक्षात राहून द्या, राष्ट्रकूट वंशामध्ये कृष्ण प्रथम याने काय केलं होतं, वेरूळ इथे कैलास मंदिर जे आहे ते उभारलं होतं आणि वेरूळच्या ज्या लेण्या आहेत त्याचं सुद्धा त्या ठिकाणी खोदकाम जे आहे ते यांनी केलं होतं. खारापुरी इथलं त्या ठिकाणी लेणी जी आहे ती सुद्धा या कृष्ण प्रथमच्या कालखंडामध्ये खोदण्यात आल्या होत्या. त्यानंतर आला ध्रुव. हा गोविंद दुसऱ्याचा पुत्र होता. इसवी सन 780 मध्ये राजा झाला. यांनी उत्तर भारत विजय अभियान चालवले. त्रिसत्तात्मक संघर्षात हस्तक्षेप करून प्रतिहार राजा वत्सराजला हरवले व पाल शासक धर्मपालला देखील हरवले. जसं मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं की त्रिकूट संघर्ष, त्रिकूट संघर्ष म्हणजे काय, त्रिसत्तात्मक संघर्ष म्हणजे काय की एकीकडे होता गुर्जर प्रतिहार वंश, दुसरीकडे होता इकडे पाल वंश आणि इकडे होता राष्ट्रकूट वंश. मग या तिघांचीच एकमेकांसोबत त्या ठिकाणी लढाई असणार. मग सगळ्यात वरचढ कोण होता तर ध्रुव होता, लक्षात घ्या. राष्ट्रकूट राजा ध्रुव याने गुर्जर प्रतिहाराला सुद्धा हरवलं आणि या इथे पाल शासक जो होता धर्मपाल त्यालाही हरवलं. समजतंय, म्हणजे दोघांनाही त्या ठिकाणी काय केलं, त्यांनी हरवलं होतं. ठीक आहे, आता राष्ट्रकूट राजा जो आहे वत्सराज यांनी कुणाला हरवलं होतं रे, धर्मपालला. म्हणजे धर्मपाल हा असा होता जो दोघांकडून हरला होता. त्रिकूट संघर्ष पुढे येणार आहे ते बघू पण इथं नाव लक्षात राहून द्या. ठीक आहे, तर गोविंद तिसरा. ध्रुव हा ध्रुवचा पुत्र होता. ठीक आहे, एक मिनिट, हा गोविंद दुसऱ्याचा पुत्र होता. कोण तर ध्रुव. आणि या ठिकाणी गोविंद तिसरा जो आहे तो ध्रुवचा पुत्र होता. याने हिमालयापर्यंत विजय अभियान चालवले. पल्लव, पांडे, केरळ आणि गंग यांना हरवले. पाल शासक धर्मपाल व प्रतिहार शासक नागभट्ट द्वितीयला सुद्धा हरवलं. बघा आता हे जसं त्या ठिकाणी यांनी केलं होतं ध्रुवने. ठीक आहे, ध्रुवने जसं त्या ठिकाणी दोघांना हरवलं होतं, प्रतिहार आणि त्यासोबत पाल शासकांना, सेम त्याच पद्धतीने काय केलं या ठिकाणी या गोविंद तिसऱ्याने धर्मपाल जो होता त्यालाही हरवलं पाल शासकाला आणि प्रतिहार शासक जो होता नागभट्ट द्वितीय यालाही त्या ठिकाणी हरवलं होतं. त्यानंतर आला अमोघ वर्ष. अमोघ वर्ष हा हिंदू धर्माला मानणारा व जैन धर्माचे पालन करणारा एक महान शासक म्हणून नावारूपाला आला होता. बरं, याच्या दरबारामध्ये जिनसेन होता ज्याने आदिपुराण लिहिलं, जिनसेन. ठीक आहे, त्यासोबतच महावीराचार्य सुद्धा यांच्या दरबारामध्ये होते ज्यांनी गणित सार संग्रह लिहिला होता. लक्षात घ्या, गणित सार संग्रहाची रचना कुणी केली तर महावीराचार्य, तर आदिपुराणाची रचना कुणी केली तर जिनसेननी केली. हे दोघेही कुणाच्या दरबारामध्ये होते तर अमोघ वर्ष यांच्या दरबारामध्ये होते. अमोघ वर्षने कन्नड भाषेत कवी राजमार्ग हे पुस्तक लिहिलं. अतिशय महत्वाचा भाग आहे कवी राजमार्ग, हे पुढे सुद्धा येईल. कवी राजमार्ग हे पुस्तक जे आहे ते अमोघ वर्षने कन्नड भाषेमध्ये लिहिलं होतं. कन्नड आणि संस्कृत या दोन भाषेला महत्व प्राप्त करून दिलं होतं कुणी तर अमोघ वर्षने. त्यानंतर आला इंद्र तृतीय. प्रतिहार शासक महिपालला हरवलं व कन्नौज जे आहे ते लुटून नेलं होतं. बघा, म्हणजे प्रत्येक राष्ट्रकूट शासनाला विरोध किंवा त्या ठिकाणी प्रखर विरोधक कोण होते तर गुजर प्रतिहार होते आणि पाल होते. ठीक आहे, 915 मध्ये अरबी यात्री अमसुल सुद्दी, ठीक आहे, अमल सुद्दी यांचे भारतात आगमन झाले होते. ठीक आहे, हे एक इथं लक्षात राहून द्या. त्यानंतर आला कृष्ण तृतीय. कांची व तंजोर विजय मिळवला व आकाली वर्ष आणि तंजयम कोड ही उपाधी लावली. ठीक आहे, अकाली वर्ष आणि तंजम कोड ही उपाधी लावली. कृष्ण तिसराने चोल राजा जो होता त्याचं नाव होतं पराकांत प्रथम याला हरवले व चोलच्या उत्तर भागावर राज्य प्रस्थापित केले. लक्षात घ्या, चोल हे जेव्हा आपण पाहू ना तेव्हा तुम्हाला सांगेन की नरेंद्र वगैरे हे असे राजे होते याच्यामध्ये ज्यांनी 1200 द्वीपांवर कब्जा केला होता. म्हणजे श्रीलंका विचारू नका, इंडोनेशिया, सुमात्रा, जावा या सगळ्या बेटांवर कब्जा केला होता. एवढे मोठं चोल घराणं होतं.
आणि त्या चोल घराण्याला हरवण्याचा पराक्रम कुणी केलाय? कृष्ण तृतीयनी केला, जो राष्ट्रकूट राजा होता. त्यानंतर कृष्ण तृतीय नंतर उत्तराधिकारी युद्ध त्या ठिकाणी सुरू झाले आणि याच्याच कालखंडामध्ये शांती पुराण जो आहे ते लिहिण्यात आलं. कोणी लिहिलं? तर पोन यांनी लिहिलं होतं. पोन ते पोन यांनी काय केलं होतं? शांती पुराण जे आहे ते रचलं होतं कृष्ण तृतीयच्या कालखंडामध्ये. त्यानंतर आला शेवटचा कर्क द्वितीय. चालुक्य राजा तेलक द्वितीयने कर्क द्वितीयवर विजय मिळवला व 973 इसवी सन 973 मध्ये कल्याणीचे चालुक्य वंश हे स्थापन केले. लक्षात घ्या, कल्याणीचे चालुक्य वंशाची स्थापना कुणी केली? तेलक द्वितीय यांनी स्थापन केली. ठीक आहे, आता इतकं फक्त इतकं लक्षात राहून द्या की कर्क होता दुसरा आणि तेलप होता दुसरा. तेलप दुसऱ्याने कर्क दुसऱ्यावर हल्ला केला आणि कल्याणीच्या चालुक्य वंशाची काय केली? स्थापना केली. हे इथं आपल्याला कळतं. त्याच्यानंतर आता कल्याणीचे चालुक्य तर आपल्याला पाहायचेच आहे. ह्याचा पुढचा महाराष्ट्रामधला जो राजवंश आहे तो कल्याणीचे चालुक्यच आहे. पण त्याच्यानंतर तत्कालीन जे काही प्रशासन व्यवस्था आहे राष्ट्रकूटांची ती एकदा आपण पाहूया छोट्याशा दृष्टिक्षेपामध्ये. सगळ्यात पहिले राष्ट्रकूटकालीन प्रशासन व्यवस्था लक्षात घ्या. राष्ट्रपती हे सेनानायक होते, तसेच महसूल वसुलीचा देखील जबाबदारी यांच्याकडे देण्यात आली होती. महसूल वसुली जबाबदारी सुद्धा या राष्ट्रकूटांकडे देण्यात आली होती. जो प्रमुख असायचा राष्ट्रपती त्याच्या हातात पूर्ण राष्ट्र असायचं. ठीक आहे, राष्ट्र त्याला म्हणलेलं राष्ट्रपती, त्याला आपण राजकुमार देखील म्हटलेले. लक्षात घ्या, राजकुमार ही सुद्धा पदवी जी आहे ती त्याला लागली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं की राष्ट्रकूट घराण्यामध्ये काय करण्यात आलं होतं की महिलांना देखील सत्ता देण्यात आल्या होत्या काही काही ठिकाणी. मग काही काही जे भाग आहेत त्याच्यावर महिलांनी सुद्धा राज्य केलं त्यांच्या घरातील राजकुमारींनी. त्यानंतर राष्ट्रानंतर असायचे विषय. विषय म्हणजे सध्याचा असा विचार करा की तालुके. ठीक आहे, आणि त्याचा जो प्रमुख असायचा त्याला विषयपती किंवा विषपती, विषपती सुद्धा म्हटलेलं आहे, विषय नाही विषपती किंवा भोगवती असं सुद्धा म्हटलेलं आहे. त्यानंतर 100 ते 500 गावांचा एक समूह असायचा ज्याला भुक्ती म्हटलं गेलं होतं. ठीक आहे, आणि भुक्तीची मग त्या ठिकाणी नगर आणि ग्राम असे दोन भाग जे आहेत ते पडतात. ज्याला सांभाळणारा जो असायचा तो असायचा ग्रामणी. ठीक आहे, तर असं राष्ट्रकूटकालीन प्रशासन व्यवस्था जी आहे ती आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर आहे धर्म यांचा. लक्षात घ्या, शैव व वैष्णव धर्म हा प्रमुख होता. जैन धर्माला सुद्धा राजाश्रय मिळाला होता, मात्र बौद्ध धर्माची अवकळा जी आहे ती त्या ठिकाणी आली होती. म्हणजे बौद्ध धर्माला जास्त महत्व या राष्ट्रकूट वंशाने दिलेलं दिसत नाही. त्यानंतर कला कुसरीमध्ये तर एकदम महत्वाचं कैलास लेणी जी आहे वेरूळ इथली सुप्रसिद्ध लेणी, ही पहिल्या कृष्णाने, मी तुम्हाला सांगितलं होतं की पहिल्या कृष्ण याने त्या ठिकाणी निर्माण केली. अखंड प्रस्तारातून हे खंड जे आहे ते देवालय निर्माण करण्यात आलं. हे जर आपण बघितलं कैलास लेणी, हे बघा या इथे दिसते तुम्हाला, याच्यामध्ये हे बाजूला सगळं डोंगर, म्हणजे पूर्ण पहिले असा डोंगराचा भाग होता, हा पूर्ण खडक होता सगळं. ठीक आहे, आणि खडक खोदून हे जे मंदिर आहे, ठीक आहे, कैलास मंदिर, ते त्या ठिकाणी उभारण्यात आलं होतं. त्यानंतर राष्ट्रकूट शैलीच्या काळात गुफा शिल्पेंची निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. कैलास लेणी हे राष्ट्रकूट पहिला कृष्ण यांनी खोदविले. वेरूळ येथील लेण्या बौद्ध जैन आणि हिंदू धर्माला संबोधित आहेत. जे वेरूळ इथे आपण वेगवेगळ्या लेण्या पाहतो, औरंगाबाद जवळ वेरूळ लेणी आहे, ह्या वेरूळ लेण्यामध्ये त्या ठिकाणी काय तर कृष्णच्या कालखंडामध्ये, कृष्ण प्रथमच्या कालखंडामध्ये हे खोदल्या गेल्यात आणि ज्याच्यामध्ये बौद्ध जैन आणि हिंदू धर्माशी संबंधित आहेत. त्यासोबतच खारापुरी इथं गेलो तर तिथली भव्य दिव्य अशी त्रिमूर्ती, जगविख्यात त्या ठिकाणी एक मूर्ती आहे, हे बघा ही. ठीक आहे, ही विख्यात त्रिमूर्ती जगविख्यात जी आहे ती सुद्धा या राष्ट्रकूटांच्या कालखंडामध्ये निर्माण झालेली आहे. ठीक आहे, तर अशी त्यांची कलाकुसरी याच्या संदर्भामध्ये लक्षात राहून द्या. त्यानंतर आपण पाहणार आहे गुजर प्रतिहार वंश. आता हा झाला राष्ट्रकूट वंश, जो सगळ्यात त्या ठिकाणी या तिघांमध्ये सगळ्यात वरचढ, म्हणजे नंबर एक तर ह्यालाच देऊ, नंबर दोन ज्याचा लागतो तो आहे गुर्जर प्रतिहार वंश आणि नंबर तीनला आहे पाल वंश. समजतंय, या युगाला राजपूतकालीन इतिहास असेही म्हणतात, कारण इथून आता राजपूतांची उत्पत्ती व्हायला सुरुवात झाली 800 ते 1200. हे हा जो इतिहास आहे याला आपण पूर्व मध्यकालीन इतिहास, ठीक आहे, पूर्व मध्यकालीन इतिहास असं म्हणतो. आणि या कालखंडामध्ये त्या ठिकाणी काय झालं होतं तर राजपूतांचा उदय व्हायला सुरुवात झाली होती.
मग गुजर प्रतिहार वंश या ठिकाणी राजपूत कालीन इतिहासाचा सुरुवातीचा वंश म्हणून सुद्धा आपण ओळखलं जातो। याच्या कालखंडामध्ये काय झालं, कन्नौज जे आहे कन्नौज या कन्नौजचं महत्व वाढलं आणि इतर त्या ठिकाणी म्हणजे पाटलीपुत्रचं महत्व जे आहे ते कमी झालं। ठीक आहे, पाटलीपुत्रचे महत्व कमी झाले आणि कन्नौजचे महत्व जे आहे ते गुजर प्रतिहार वंशामध्ये वाढले होते। याच्यामध्ये पहिला ज्यांनी त्या ठिकाणी ह्या गुजर प्रतिहार वंशाची स्थापना केली तो तर राजा हरिश्चंद्र होता। ठीक आहे, राजा हरिश्चंद्र, पण वास्तविक आणि महत्वपूर्ण संस्थापक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर नागभट्ट प्रथमला ओळखलं जातं। ठीक आहे, आणि त्यानंतर आला गादीवर वत्सराज। आता वत्सराजच्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की त्रिकूट संघर्ष झाला होता, लक्षात घ्या। राष्ट्रकूट राजा होता ध्रुव, गुजर प्रतिहार राजा होता वत्सराज आणि पाल राजा होता धर्मपाल। ठीक आहे, मग वत्सराजनी काय केलं, धर्मपालला हरवलं, दोघांमध्ये लढाई झाली, हा हरला हा जिंकला। त्यानंतर राष्ट्रकूट राजा ध्रुवनी काय केलं, वत्सराजला हरवलं म्हणजे हा हरला हा जिंकला। त्यानंतर ध्रुवनी काय केलं, धर्मपालवर हल्ला केला, पुन्हा हा हरला पुन्हा हा जिंकला। समजतंय, ध्रुव जो होता त्याने त्या ठिकाणी काय केलं, विजय प्राप्त केला। हे त्रिकूट संघर्ष म्हणून इतिहासामध्ये प्रस्ताव म्हणजे मान्यता आहे त्याला। ठीक आहे, तर नागभट्टला काय म्हणतो आपण, याचा वास्तविक संस्थापक म्हणून सुद्धा त्याला मान्यता दिली जाते। नागभट्ट प्रथम सॉरी वत्सराज नंतर त्या ठिकाणी आला तो म्हणजे नागभट्ट द्वितीय। वत्सराज याला सुद्धा काय म्हटलं जातं, वास्तविक संस्थापक। लक्षात घ्या, वास्तविक संस्थापक दोन आहेत, एक नागभट्ट आणि दुसरं वत्सराज। ठीक आहे, पर्यायामध्ये हे असन तर ते नसन, ते असन तर हे असन, असं दोन्ही पर्याय एक सोबत येणार नाही। आणि जर आलेच तर त्यावेळेस तुम्ही काय लिहायचं, नागभट्ट प्रथम लिहायचं, नागभट्ट प्रथम। ठीक आहे, गुजर प्रतिहार घराण्याचा वास्तविक संस्थापक, तसा संस्थापक कोण आहे, हरिश्चंद्र, ज्यांनी स्थापना केली। त्यानंतर आला नागभट्ट द्वितीय, कन्नौजवर हल्ला केला व ती आपली राजधानी बनवली, मात्र राष्ट्रकूट राजा गोविंद तिसऱ्याने याला काय केलं होतं, पराभूत केलं होतं। बघा इथे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की ध्रुव नंतर गोविंद तिसरा आला। ठीक आहे, ध्रुवचा हे बघा मी तुम्हाला सांगितलं, गोविंद दुसरा चा मुलगा कोण होता रे, ध्रुव। ध्रुवचा मुलगा कोण होता, गोविंद तिसरा। ठीक आहे, आता गोविंद तिसरा गादीवर आला त्यावेळेस त्या ठिकाणी काय केलं, ह्यांनी नागभट्टवर हल्ला केला आणि नागभट्टला पराभूत केलं। ठीक आहे, हे पिढ्यान पिढ्याची चाललेली त्यांची दुश्मनी चालूच आहे। त्यानंतर मिहिरभोज आला, आता मिहिरभोज आला तेव्हा त्यांनी पाल राजा देवपाल व राष्ट्रकूट राजा नरेश ध्रुव यांनी याला हरवले। आता बघा पिढ्यान पिढ्या चालत आलेली दुश्मनी आहे, मग प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी राष्ट्रकूट राजा जिंकणं असं नाही। मिहिरभोज प्रथम जेव्हा आला होता तेव्हा राष्ट्रकूट राजा नरेश ध्रुव यांनी ह्याला हरवलं होतं, लक्षात घ्या, गुजर प्रतिहारला। आणि त्यानंतर त्या ठिकाणी राजा देवपालने सुद्धा याला हरवलं होतं। हे त्रिकूट संघर्षामध्ये झालेला वाद। नंतर मात्र काय झालं, गुजर प्रतिहार वंशाचा मिहिरभोज याने त्या ठिकाणी काय केलं, राष्ट्रकूटांच्या गादीवर आलेला कृष्ण द्वितीय याला त्या ठिकाणी मिहिरभोज प्रथमने पुढे चालून हरवलं होतं। ठीक आहे, त्यानंतर आला महेंद्रपाल। महेंद्रपाल राष्ट्रकूट शासक इंद्र तृतीयला हरवलं, लक्षात घ्या, ह्यांनी इंद्र तृतीयला हरवलं होतं। त्याच्या काळात राजनीतिक आणि सांस्कृतिक प्रगती झाली, कुणाच्या, महेंद्रपालच्या कालखंडामध्ये। राजशेखर, लक्षात घ्या, राजशेखर हे विद्वान महेंद्रपालच्या दरबारामध्ये होते। राजशेखर हे जे विद्वान आहे ते कुणाच्या दरबारामध्ये होते, महेंद्रपालच्या दरबारामध्ये होते। आणि तत्कालीन यांची पुस्तके बघा, कर्पूर मंजिरी, त्यासोबत काव्य मीमांसा, कुणाची पुस्तके आहेत, ही राजशेखरची पुस्तके आहेत, लक्षात घ्या। ठीक आहे, कर्पूर मंजिरी, काव्य मीमांसा, भुवनकोश, बालरामायण, बाल महाभारत सॉरी बाल भारत, हरविलास आणि विंध्यशांक भजिका हे कुणाचे, तर त्या ठिकाणी महेंद्रपालच्या दरबारामध्ये असणारे जे राजशेखर विद्वान होते त्यांची पुस्तक आहे। त्यानंतर आला महिपाल। आता अमलसुंदी याचं भारतामध्ये आगमन आहे, लक्षात घ्या, याच कालखंडामध्ये काय, अमलसुंदी यांचं भारतामध्ये आगमन झालं। राजशेखरने महिपालला आर्य वंशाचा महाराजाधिराज ही उपाधी दिली होती। ठीक आहे, कुणी, राजशेखरने। राजशेखर आता बघितलं ना, दरबारामधला कवी ज्यांनी त्या ठिकाणी एवढी मोठी पुस्तक लिहिली, म्हणजे महिपालच्या दरबारामध्ये सुद्धा तो असणारच। आणि यांनी काय केलं, महिपालला आर्य वंशाचा महाराजाधिराज। आता एवढं मोठं म्हणल्यानंतर राग येणार ना कुणाला, राष्ट्रकूटांना, इंद्र तिसरा
आठवत आहे, ने हल्ला करून राजधानी कन्नौज लुटून घेतलं, अख्खं कन्नौज लुटून घेतलं, इतकं लुटपाट केली तिथं की त्यानंतर या वंशाची प्रगती झाली नाही, समजतंय. आणि काही सामंतांनी स्वतःला स्वतंत्र घोषित केले. इसवी सन 1018 मध्ये मोहम्मद गझनीने राज्यपालवर हल्ला केला, तेव्हा राज्यपालने फक्त सैनिक बघितली. लक्षात घ्या, महिपालच्या नंतर कोणाला होता? राज्यपाल. शेवटचा शासक, शेवटचा शासक यशपाल होता. महिपाल नंतर आला होता राज्यपाल, ठीक आहे. आणि राज्यपालने कुणाची रे? मोहम्मद गझनीची फक्त सेना बघितली आणि पळून गेला. बापरे, म्हणून एवढं मोठा सैनिक. आता हे जेव्हा पळून गेला, तेव्हा चंदेल शासक होता विद्याधर, खूप पराक्रमी, ज्यांनी मोहम्मद गझनीचा सुद्धा पराभव केला होता. आपण ते मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये पाहणार आहोत. ज्यांनी मोहम्मद गझनीचा पराभव केला, असा जो त्या ठिकाणी विद्याधर होता, तो म्हणला यार तू फक्त सेना बघून पळून आला राज्यपाल, म्हणून राज्यपालची डायरेक्ट हत्या करून टाकली. ठीक आहे, पळायला नाही पाहिजे होतं राव, तू तिथं युद्धामध्ये मेला असता तर आम्ही तुला देव मानलं असतं, पण तू पळून आला म्हणजे तुझ्यासारखा भगोडा कोणी नाही. आणि त्यांनी काय केलं त्या ठिकाणी? राज्यपालची हत्या करून टाकली. कुणी रे? तर चंदेल शासक विद्याधरने. आणि मग नंतर या वंशाचा शेवटचा शासक कोण होता? यशपाल होता. अशा रीत्या गुजर प्रतिहार वंश जो आहे तो इथे आपला संपून जातो. आणि नंतर येतो तो म्हणजे पाल वंश. आजच्या या लेक्चरमध्ये जे त्रिकूट संघर्ष आपण बघतो त्यामधला हा तिसरा महत्वाचा पाल वंश. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मला सांगा, ते जे बोधी वृक्ष आहे, बोधी वृक्ष ज्या ठिकाणी गौतम बुद्धांनी बसून त्यांना ज्ञान प्राप्ती झाली होती, ठीक आहे, ते बोधी वृक्ष कुणी तोडलं? आठवत आहे तुम्ही म्हणता सर शशांक, राईट. शशांक या व्यक्तीने काय केलं होतं? ते बोधी वृक्ष जे आहे ते तोडलं होतं. आता त्याच्यानंतर त्या शशांकचा मृत्यू कुणी केला रे? म्हणजे कुणी मारलं शशांकला? हर्षवर्धन. माहिती आहे स्टोरी, तुम्हाला सांगितलं होतं राजवर्धन. राजवर्धननी काय केलं होतं त्या ठिकाणी? म्हणजे लक्षात घ्या, हर्षवर्धनच्या बहिणीचा त्या ठिकाणी गृहवर्मनची हत्या केली, त्याची हत्या केली म्हणून शशांकला त्या ठिकाणी मारून टाकलं. कुणी? हर्षवर्धननी. हर्षवर्धननी जेव्हा शशांकला मारलं त्यावेळेस त्या ठिकाणी पूर्ण जे काही त्याचा बंगाल प्रांत सध्याचा आपण म्हणू शकतो, इथं अराजकता पसरली. समजते, कुणाची शांत, कुणाचंच त्या ठिकाणी काहीच म्हणजे हेच नव्हतं, काय म्हणतात त्याला, शासनच नव्हतं तिथं, समजतंय. मग अशा वेळेस लक्षात घ्या, शशांकच्या मृत्यूनंतर जी व्यवस्था बंगालमध्ये तयार झाली त्याला आपण मत्स्य न्याय व्यवस्था असं म्हणतो. लक्षात घ्या, इतिहासामध्ये काय वर्णन आहे त्याच्या? मत्स्य न्याय व्यवस्था. कशाच्या? तर या ठिकाणी या बंगालमध्ये शशांकच्या मृत्यूनंतर जी व्यवस्था निर्माण झाली त्या व्यवस्थेला काय म्हणायचं? मत्स्य न्याय व्यवस्था. आणि इतकी अराजकता वाढली म्हणून जनतेने काय केलं? गोपालला राजा करून टाकलं. बघा, गोपाल राजा झाला. गोपाल पाल वंशाचा संस्थापक. गोपाल, सोपं आहे ना, पाल वंशाचा संस्थापक गोपाल, ठीक आहे. त्यानंतर गोपाल आला, गोपाल नंतर आला धर्मपाल. धर्मपालने विक्रमशिला व सोनपूर विश्वविद्यालय स्थापन केले. बघा आता विश्वविद्यालय कसे स्थापन व्हायला लागले. सगळ्यात पहिले विश्वविद्यालय कोणतं रे? तक्षशिला. आर्य चाणक्य जितले आचार्य होते. मगध साम्राज्य आठवा, ठीक आहे. नंतर मौर्य साम्राज्य, विक्रमादित्य आठवत आहे ना. हा, तर त्या तक्षशिलेनंतर त्या ठिकाणी कोणतं रे? नालंदा. नालंदा, नालंदा नंतर कोणतं विद्यापीठ स्थापन झालं? वल्लभी. वल्लभी विद्यापीठ स्थापन झालं ना, जिथं प्रशासकीय लोकांना सेवा देत होते. वल्लभी नंतर कोणतं विद्यापीठ? इकडे घेतो, माझा फोटो येत असेल इकडे. वल्लभी नंतर कोणतं त्या ठिकाणी विद्यापीठ स्थापन झालं? कोणतं? हे काय ह्या इथं हे विक्रमशिला विद्यापीठ. विक्रमशिला विद्यापीठ लक्षात घ्या, प्राचीन भारतातील विद्यापीठांचा क्रम आहे हा, स्थापन होण्याचा क्रम. आणि त्यानंतर सोनपूर, ठीक आहे. म्हणजे तक्षशिला, नालंदा, वल्लभी, विक्रमशिला आणि सोनपूर असे विद्यापीठ जे आहे ते प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये स्थापन झालेले. त्यानंतर बौद्ध लेखक हरिभद्र याच्या सभेत होता. कुणाच्या? धर्मपालच्या. लक्षात घ्या, पाल शासक होता धर्मपाल, याच्या सभेमध्ये कोण होता? हरिभद्र होता. वत्सराज व ध्रुव सोबत लढाई झाली होती. जसं मी तुम्हाला सांगितलं की वत्सराजनी सुद्धा ह्याला हरवलं आणि ध्रुवनी सुद्धा याला धर्मपालला हरवलं होतं. धर्मपालने कन्नौजवर अधिकार प्राप्त केला व नालंदा विहाराला 200 गावांचे अनुदान जे आहे ते देऊन टाकले. अरब यात्री सुलेमान याने देवपाल, धर्मपालच्या नंतर आला देवपाल, ठीक आहे. अरब यात्री होता सुलेमान याने देवपालला प्रतिहार व राष्ट्रकूट पेक्षा जास्त शक्तिशाली म्हटले होते. आता इतका हरला ना, म्हणजे हे धर्मपाल तर सगळ्याकडून हरला होता, देवपाल मात्र सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे असं कोण म्हणलं होतं? सुलेमान हा जो आर्यप्रयात्री आला होता त्याने.
त्यानंतर नारायण पालाला बघा, धर्मपाल, देवपाल, नंतर नारायण पाल, शिवसन्मानामध्ये 1000 देवालयाची निर्मिती केली. शिवांचे भक्त होते, शिवसन्मानामध्ये त्यांनी काय केलं, 1000 मंदिरं जी आहे शिवाची म्हणजे महादेवाची ती बांधली. त्यानंतर आला महिपाल, महिपाल प्रथम. आता राजेंद्र चोलने बंगालवर हल्ला केला, मी तुम्हाला सांगितलं चोल घराणं भयानक घराणं आहे, 1200 द्वीपांवर त्यांचा कब्जा होता आणि ते चोल घराणं आपल्याला आता बघायचंय, लक्षात घ्या. राजेंद्र चोल याने काय केलं, बंगालवर हल्ला केला व महिपालला हरवले. लक्षात घ्या, दक्षिण साईडला 1200 द्वीपावर कब्जा, उत्तर भारतामध्ये बिहार पर्यंत आलेला आहे हा, ठीक आहे. दाय भागचे लेखक जिमूत वाहक याला पालाचे संरक्षण होते, लक्षात घ्या. महिपालच्या दरबारामध्ये कोण होतं, लेखक जिमूत वाहक, ठीक आहे. जिमूत वाहक यांनी काय कोणतं पुस्तक लिहिलं होतं, दाय भाग. दाय भाग पुस्तकाचे लेखक कोण आहे, जिमूत वाहक हे, असं लक्षात ठेवा, ठीक आहे. त्यानंतर महिपाल प्रथम च्या मृत्यूनंतर पालांची अवस्था ही बिकट झाली. रामपालाला हा पाल वंशाचा शेवटचा शासक, नंतर सेन वंशाची स्थापना झाली. कास्यची मूर्ती बनवण्यासाठी पाल शासक प्रसिद्ध होते. पाल हे बौद्ध धर्माच्या वज्रयान मताचे अनुयायी होते. मी तुम्हाला सांगितलं होतं वज्रयान मत, ज्यामध्ये स्त्रियांना त्या ठिकाणी महत्व देण्यात आलं होतं, ठीक आहे. वज्रयान शाखा, तर ती त्या ठिकाणी जे पाल वंशी होते ते बौद्धाच्या वज्रयान शाखेचे अनुयायी होते, वज्रयान मताचे अनुयायी होते. मी तुम्हाला सांगितलं होतं की हीनयान पंथी बुद्धिष्टी, महायान पंथी बुद्धिष्टी, वज्रयान पंथी बुद्धिष्टी, ठीक आहे, असे बुद्धिष्टींच्या वेगवेगळ्या शाखा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर आला तो सेन वंश. बघा, पाल वंशाचं सगळं काही संपलं आणि नंतर सेन वंशाची स्थापना झाली. आता सेन जे होते त्यामध्ये पाल वंशानंतर सेन वंशाची स्थापना सामंत सेन याने केली. संस्थापक कोण आहे, सामंत सेन, सेन वंशाचा संस्थापक सामंत सेन, ठीक आहे. त्यानंतर विजय सेन, त्याच्यानंतर आला कोण गादीवर, विजय सेन यांनी नेपाळ, नेपाळ म्हणजे हे इथला भाग सगळा, ठीक आहे, नेपाळ व मथिला वीरचा पराभव केला आणि विजयपूर व विक्रमपूर गावांची स्थापना केली. विजयपूर आणि विक्रमपूर हे कुणी स्थापन केलं, विजय सेनने, लक्षात घ्या. जास्त वेळ टिकणार नाही हा, कारण इकडून तुम्ही बघतायत आता इकडून आता गजनी आलाय, ठीक आहे, त्याच्या स्वाऱ्या व्हा लागल्यात आणि नंतर मग त्या ठिकाणी आपलं मोहम्मद घुरी येणार आणि घुरी आला, ठीक आहे, घुरीचं जे सुलतानशाहीची स्थापना होणार आणि त्यानंतर हे सगळा वंश जो आहे तो संपून जाणार. म्हणजे आता मध्ययुगीन भारताचा इतिहास जो आहे तो आता इथून आपला सुरू होतोय, इथून म्हणजे आता हे संपल्यानंतर. बल्लाळ सेन, आता बल्लाळ सेन जे आहे यांनी जाती प्रथा व कुलीन प्रथा यांना संघटित केलं, सगळ्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी उभा राहिला. दान सागर हा ग्रंथ लिहिला, लक्षात घ्या, दान सागर या ग्रंथाची रचना कोणी केली, बल्लाळ सेनने. आणि उद्भूत सागर ग्रंथ लिहित असताना याचा मृत्यू झाला. बल्लाळ सेनने पहिले कोणता ग्रंथ लिहिला, दान सागर, आणि उद्भूत सागर ग्रंथ लिहित असताना ह्याचा काय झाला, मृत्यू. आणि नंतर मग हा उद्भूत सागर ग्रंथ कुणी पूर्ण केला, तर लक्ष्मण सेननी पूर्ण केला, लक्षात घ्या. सुरुवात केली होती बल्लाळ सेननी, या इथे बल्लाळ सेननी सुरुवात केली आणि त्याचं त्या ठिकाणी उद्भूत सागर या ग्रंथाला लक्ष्मण सेननी काय केलं, पूर्ण केलं. त्यानंतर काय झालं, लक्ष्मीवती ही नवीन राजधानी स्थापन केली, लक्षात घ्या. पाल वंशांनी काय केलं, लक्ष्मण सेननी लक्ष्मीवती ही नवीन राजधानी स्थापन केली. इसवी सन 1202 मध्ये मोहम्मद बिन बख्तियार खिलजी, लक्षात घ्या, मोहम्मद बिन बख्तियार खिलजी यांनी लक्ष्मीवतीवर हल्ला केला करून सेन वंशाची इतिश्री केली. म्हणजे सेन वंश जो आहे तो संपून टाकला, कोणी, मोहम्मद बिन बख्तियार खिलजी. कोण होता, लक्षात घ्या, मोहम्मद घुरी आपल्याला माहित आहे, मोहम्मद घुरी आला. मोहम्मद घुरीने त्या ठिकाणी तरई प्रथम, तरई दुसरे असे दोन युद्ध केले पृथ्वीराज चव्हाण सोबत, ते आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहणारच आहे. आणि दुसऱ्या युद्धामध्ये जेव्हा विजय प्राप्त झाला मोहम्मद घुरीला, तेव्हा दिल्लीवर कुतुबुद्दीन ऐबक आला होता राज्य करण्यासाठी, ठीक आहे, कुतुबुद्दीन ऐबक. आता कुतुबुद्दीन ऐबक हा कोण होता रे, ह्याचा मुलगा होता का मोहम्मद घुरीचा, नाही ना, हा होता गुलाम, हा होता गुलाम. आणि गुलामाला भारताची सत्ता दिली, लक्षात घ्या, पूर्ण भारत देऊन टाकला. म्हणून भारतामध्ये काय झालं, गुलाम वंश स्थापन झाला. 5 राजवंश ना याच्यानंतर आपल्याला पाहिजेत मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये. तर त्यामध्ये काय झालं, ही गुलाम वंशाची स्थापना झाली. आता जेव्हा गुलाम वंशाची स्थापना झाली मोहम्मद घुरीच्या कालखंडामध्ये, तेव्हा एक गुलाम तर कुतुबुद्दीन ऐबक, मग तितका एकच गुलाम होता का, नाही ना, खूप मोठे गुलाम होते.
मग एक दुसरा जो गुलाम आहे त्याला तर राग येणार, अरे ह्याला भारत दिलं मला काय. आणि दुसरा जो गुलाम होता मोहम्मद गुरीचा त्याचं नाव होतं मोहम्मद बिन बख्तियार खिलजी. नमस्ते मोहम्मद बिन बख्तियार खिलजी. त्यांनी काय केलं ते तसाच रनिंगला घोरीला दिलं इतकं, मग आम्ही जाऊ बंगालकडं आणि तिकडे जाऊन त्या ठिकाणी काय केलं या लक्ष्मण सेनवर हल्ला केला. तक्षशिला तक्षशिला विद्यापीठ किंवा नालंदा वगैरे मध्ये असणार जी सगळी ग्रंथसंपदा होती आपली ती सगळी त्या ठिकाणी जाळून टाकली. कुणी तर मोहम्मद बिन बख्तियार खिलजी यांनी. आणि नंतर मग त्या ठिकाणी गुलाम म्हणून जो आहे तो पुढे चालतो. पण लक्षात घ्या लक्ष्मण सेनच्या दरबारामध्ये असणारे प्रसिद्ध लेखक जयदेव होता ज्यांनी गीत गोविंद लिहिलं. अतिशय महत्वाचं आहे आय एम पी करायला. गीत गोविंदाची रचना कुणी केली तर जयदेवनी केली. ध्रुवी ध्रुवी हा पवनदूत, ठीक आहे, पवनदूताची रचना केली. आणि हलायुद्ध यांनी काय केलं होतं ब्राह्मण सर्वस्व या पुस्तकाची रचना केली होती. ठीक आहे, तर हे झाले आपले आजचे राष्ट्रकूट वंश. त्यानंतर आला गुज्जर प्रतिहार वंश. त्यानंतर त्या ठिकाणी आला ते म्हणजे पाल वंश. आणि पाल वंशानंतर तिथं स्थापन झालं सेन वंश. ठीक आहे, असे चार वंश आपण बघितले. नेक्स्ट लेक्चर मध्ये नेमके चालुक्य काय आहेत, त्यानंतर चेर चोल आणि पांडे हे चार घराणे आपले राहिलेले. ठीक आहे, बाकीचा भाग जो आहे तो नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण